मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। दोन्हीही नेते दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळते आहे। मराठा आरक्षणासह मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा महत्त्वाचा असल्याचं सूत्रांकडून लोकशाही मराठीला समजतं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते, अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच जगदीश, दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत। त्यातली सर्वात प्रथम शक्यता म्हणजे आजपासून जे मनोज जरांगे यांनी उपोषणास सुरुवात केलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सरकारवरती दबाव निर्माण झालेला आहे। मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे। या संदर्भातील कॅव्हेट जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेलं असल्यामुळे कुठेतरी कायदेतज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरी एक शक्यता आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच आठवड्यामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती की ज्या प्रकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित त्या प्रकारचा विस्तार अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे या विस्तारावरती कुठेतरी अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठीही जे पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्यासोबत सुद्धा आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटीगाठी करू शकतात। त्यामुळे या दोन्हीही गोष्टींवरती एकंदरीत राज्यामधील असंतोष नेत्यांमधील आणि जनतेमधील दूर करण्याचा प्रयत्न असेल। त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये नेमकं काय साध्य होतं हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होऊ शकतं। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।